हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार का असा प्रश्न आता पडलेला आहे। मुंबईच्या मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे हे अधिवेशन मुंबईतच घेण्यात येणार असल्याची चर्चा रंगती आहे। हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये घेण्याची राज्य सरकारची हालचाल आहे आणि राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची राज्य सरकारची तयारी पाहायला मिळते। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन पुढे ढकलण्याची तयारी सुरू असल्याचं सुद्धा कळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यासह शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात हे येत्या 2 ते 3 दिवसात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अधिवेशनासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं कळत आहे। यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय अधिक माहिती या संदर्भात मिळते आहे? खरं बघायला गेलं तर राज्याचं हिवाळी अधिवेशन हे 7 तारखेपासून सुरू होणार होतं, पण दुसरीकडे जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांची फिजिओथेरपी देखील सुरू असल्याची माहिती मिळते आहे आणि एकूणच त्यांची प्रकृती पाहता हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात यावं या संदर्भात सध्या सरकारच्या हालचाली सुरू असलेल्या बघायला मिळतात आणि त्यासाठी एकूणच सरकारचं शिष्टमंडळ म्हणजेच त्याच्यामध्ये अजित पवार आहेत, अनिल परब आहेत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आहेत, जयंत पाटील आहेत, बाळासाहेब थोरात म्हणजे महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ जे आहे ते विरोधी पक्ष नेत्यांना जाऊन भेटणार आहे आणि एकूणच यंदाचं हे हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये घेण्यात यावं या संदर्भात विनवणी देखील करणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच, धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हे अधिवेशन मुंबईत होणार की नागपूरमध्ये हे आता पाहावं लागणार आहे।